दिवाळीमध्ये सगळ्यांना हवा हवासा वाटणारा बुंदीचा लाडू आज आपण बनवून घेतोय. पूर्ण रेसिपी नक्की बघा. खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. खूप स्वादिष्ट आणि अप्रतिम असे हे बुंदीचे लाडू घरच्या घरी तयार होतात. चला सुरू करूया. नमस्कार, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्पेशल मराठी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनल. एका बाउलमध्ये 2 कप बेसन घातलंय. घरगुती बेसन आहे, तुम्ही पॅकेटचं बेसनही वापरू शकता. 2 कप बेसनसाठी 1.5 कप पाणी घालायचं आहे. मी आधी 1 कप पाणी घालून त्याला मिक्स करते. त्याची कन्सिस्टन्सी बघायची, मी नंतर दाखवते की कशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला लाडूसाठी बॅटरची. आता बघा, बॅटर थोडं मला जाड वाटतंय तर मी अजून 1/2 कप पाणी घालून घेते. म्हणजे मी 2 कप बेसनासाठी 1.5 कप पाणी वापरलंय. हे प्रमाण अगदी योग्य आहे. खूप मस्त अशी ही कन्सिस्टन्सी होते. चम्मचने टाकल्यानंतर असं थेंब थेंब पडायला हवा. आता थोडासा पिंच ऑफ सॅफ्रॉन कलर घालून घेते. खूप सुंदर कलर येतात, लाडू खूप छान दिसतात. थोडंसं बॅटर बाजूला काढून ठेवायचं. थोडंसं बॅटर काढून ठेवलंय मी, त्यामध्ये ग्रीन कलर घालून घेणार आहे आणि ग्रीन कलरची त्यामध्ये थोडी बुंदी ॲड करणार आहे. आहा, काय सुंदर कलर आला ना बुंदीच्या लाडूला. थोडा सॅफ्रॉन कलर आला की खूप सुंदर दिसतात बुंदीचे लाडू आणि खूप मस्त लागतात हे लाडू. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता एकदम पिंच ऑफ मी खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे, ज्याला आपण मिठा सोडा म्हणतो किंवा भजेखार पण म्हणतात खूप लोक, तर तो घालून घेतलाय. एकाच डायरेक्शनने खूप छान मिक्स करून घ्यायचं 1-2-3 मिनिटं. हे मस्त 1-2-3 मिनिटं मी फेटून घेतले. आता चमच्याने पाडल्यानंतर शेवटचा थेंब बघा, एक एक थेंब पडतोय. म्हणजे आपली कन्सिस्टन्सी जी आहे ती परफेक्ट आहे. पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. जे आपण थोडं 1 चम्मच बॅटर काढलं होतं त्यामध्ये हिरवा कलर घालून तेही छान मिक्स करून घेणार आहे. त्याची आपण हिरवी बुंदी तयार करणार आहे. तर इथे मी कुठल्याही प्रकारचा बुंदीचा वगैरे झारा नाही वापरत आहे. तेल गरम करत ठेवलं आहे. तेल खूप जास्त छान गरम हवं आणि मग मीडियम फ्लेम करून आपण या प्रकारे बुंदी टाकून घेणार आहोत. झारा थोडा वरती पकडायचा, आपला नॉर्मल झारा आहे ज्याने आपण तळणीचे वगैरे पदार्थ करतो. खूप छान बुंदीचा आकार येतो. फक्त जी कन्सिस्टन्सी सांगितली आहे ना त्या प्रकारे करा. बघा किती सुंदर अशी बुंदी तयार झाली आहे. बघा मी कसं टाकून घेते. एक तर तुम्ही असं एका ठिकाणी ठेवू शकता, जास्त हलवायचं नाही झाऱ्याला. असंही करू शकता किंवा मी परत दाखवते की कशा प्रकारे तुम्ही बुंदी टाकून घेऊ शकता. तर या बुंदीसाठी जे बेसन वापरलंय ते ॲक्च्युली बुंदीसाठी लागणारं बेसन जे असतं ते सेपरेट दळलं जातं. थोडंसं दाणे म्हणजे जाडं आणि दाणेदार असं बेसन असतं. पण मी हे घरचे नॉर्मल जे आपण बेसन यूज करतो त्याच बेसनापासून बनवून घेतली आहे. तुम्ही चाळणीचा वापरही करू शकता बुंदी काढण्यासाठी. बघा किती सुंदर असं ते झारा फिरवला ना की तरीही चालतं. फक्त खूप जास्त आधीच प्रेस नका करू त्या झाऱ्याला. जेवढी बुंदी आपोआप पडेल तेवढं बेस्ट. आणि प्रत्येक वेळा बुंदी टाकल्यानंतर त्या झाऱ्याला पाण्याने धुवून पुसून घ्यायचं आहे. सेम झारा यूज केला तर बुंदीचा आकार बदलतो. टोकदारशी बुंदी बनते जी बिलकुलही चांगली वाटत नाही लाडूमध्ये. टेस्टमध्ये फरक येत नाही पण टेक्स्चर आणि दिसायला फरक दिसतो. आता मी इथे हिरव्या रंगाची बुंदी काढून घेते. आपली सर्व बुंदी तळून झालेली आहे. बुंदीचे लाडू करणं थोडं ट्रिकी आहे, थोडी घाण होतेच बेसनामुळे, पण खूप स्वादिष्ट. थोड्या टरबूजच्या बिया घालून घेते. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट चूज करू शकता. आता एका पॅनमध्ये 1.5 कप मी साखर घेतली आहे आणि 1.5 कप पाणी घालून घेते आहे. तर 2 कप बेसनासाठी 1.5 कप साखर एकदम व्यवस्थित आहे. सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. या हा जो पाक आहे तो एकतरी पाक बनवायचा आहे. म्हणजे चमच्यामध्ये घेतल्यानंतर थोडा वेळ 2 बोटांच्या साह्याने बघितल्यानंतर एक तार बनायला पाहिजे. यामध्ये थोडीशी इलायची पूड आणि जायफळसुद्धा टाकू शकता. मी टाकून घेतलंय. बघा माझा पाक तयार झालेला आहे. पाक व्यवस्थित बनवा तरच बुंदीचे लाडू परफेक्ट बनतात. पाक एकदम इथे गरम आहे. या क्षणाला मी इथे बुंदी घालून घेते आणि बुंदीला छान मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करून घेतली आहे. बुंदी खूप छान मिक्स होऊ द्यायची. जवळपास बुंदी याच्यामध्ये झाकण ठेवून किंवा न झाकण ठेवताही तुम्ही
एक 10 मिनटं ठेवून द्या, 10-15 मिनटं, अर्धा तासापर्यंत ठेवू शकता आणि नंतर आपण लाडू बनवून घेऊया. तर जे मी टरबूजचे बी घेतलेले आहे तेही टाकून घेतले आणि 1 चमचा तूप, तर नक्की तूप घाला, 1 ते 2 चमच तूप तुम्ही घालू शकता पण 1 चमच तूप सफिशियंट असते. आता तुम्हाला खूप जास्त पाक दिसत असेल पण नंतर हा पाक जो आहे तो बुंदी पूर्ण सोक करते आणि त्यामुळेच आपले लाडू जे आहे ते मॉइश्चर, खूप छान मॉइश्चर येतं. हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि बुंदीचे लाडू बनवण्याला सुरुवात करूया. 1 चमचच्या साह्याने घेते म्हणजे सर्व लाडूचा शेप जो आहे तो सेम येतो. बघा, या प्रकारे जसं हाताने मी प्रेस करून घेते त्याप्रकारे लाडू बनवायचे. हे जर प्रमाण घेतलं ना तर 100% खूप मस्त लाडू बनतात, पाकात कुठेही कमी पडत नाही, खूप स्वादिष्ट हे लाडू लागतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील, रेसिपीज आवडत असतील, तर प्लीज एक लाईक नक्की करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद. बुंदी जेव्हा आपण तळून घेतली तेव्हा मॅक्सिमम 2 ते 3 मिनटं बुंदी तळायला लागते, जास्त वेळ तळून. तरी खूप सिंपल अशी बुंदीच्या लाडूची रेसिपी आहे, एकदम आचारी स्टाईल लाडू लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि या लाडू खाल्ल्यानंतर, हे लाडू खाल्ल्यानंतर तुम्हाला एकदम असं गणपतीला जेवायला गेल्यानंतर जे लाडू असतात त्याचा स्वाद आठवेल. तुम्हाला आठवत असेल तर आधी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपल्याला एक लाडू मिळायचा, सेम लाडू आहे, खूप स्वादिष्ट लागतो, जुन्या आठवणींना आठवण करून देणारा हा लाडू आहे, नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा, एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकनवर नक्की प्रेस करा. आज वेळातला वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांना स्पेशल मराठी रेसिपीजतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.